मध्य रेलवेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बायो टॉयलेट या उपक्रमांतर्गत सोलापूर स्थानकावरील 326 डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवल्यामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरील दुर्गंधी नाहीशी झाली आहे. पर्यावरणासह मानवी आरोग्य संरक्षणाच्या दृष्टीने मध्य रेल्वेने महत्वाचं पाऊल टाकलं असून त्याअंतर्गत रेल्वे गाड्यांमध्ये जैव शौचालय म्हणजेच बायो टॉयलेटची सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आता यात पुढाकार घेत 326 डब्यांमध्ये जैव शौचालये बायो टॉयलेट बसवली आहेत. दरम्यान विभागातील सर्वच मेल एक्सप्रेस पॅसेंजर डेमो रेल्वे गाड्यात बायो टॉयलेट 100% बसवले आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये साध्या रचनेच्या शौचालयामध्ये रेल्वे ट्रॅक्टरवर मानवी मलमूत्र जमा होऊन त्याची मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणही परिणाम होतो. त्यामुळे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत होती. या सर्वांवर उपाय म्हणून रेल्वेच्या डब्यांमध्ये जैव शौचालय बसविण्याचा निर्णय रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतला होता. प्रत्येक विभागाला आपापल्या गाड्यांमधील साध्या रचनेच्या शौचालयाऐवजी जैव शौचालय बसविण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलं होतं. त्यानुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 326 डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसविण्याचं काम 100% पूर्ण केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे आता रेल्वे स्थानकेही आता दुर्गंधीमुक्त झाली आहेत.